या प्रश्नाच्या उत्तरामध्ये किती मुलं शाळाबाह्य झालेली आहेत याचा आकडा दिलेला आहे. अध्यक्ष महोदय, अलीकडेच सरकारने 20 पटसंख्या पूर्ण न करणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या शाळा बंद करण्याचं धोरण वर्तमानपत्रात आले, तुम्ही नाही म्हणताय पण आज पेपरमध्ये आले, आणि कल्पना अशी आहे की त्या लांब लांबच्या शाळा बंद करायच्या आणि बसेस देऊन किंवा बसमधून त्या केंद्रीय शाळेत आणायच्या, अशी कल्पना वर्तमानपत्रात आम्ही वाचलेली आहे. अध्यक्ष महोदय, आजच एवढी शाळाबाह्य मुलं आहेत हे गंभीर आहे आणि हा सर्वेक्षण किती कटाक्षाने झाले हा पुढचाच प्रश्न आहे. म्हणजे रेकॉर्डला सापडलेली एवढी मुलं असतील तर कदाचित हा आकडा काही हजार, 10,000-15,000 असू शकतो, पण सर्वेक्षण केलंय हा आकडा आहे, आपण त्याच्यावर विश्वास ठेवू. पण मूळ मुद्दा की सरकारचं सध्याचं धोरण जे आहे ते शाळा, लहान शाळा, छोट्या शाळा म्हणजे 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा, एक शिक्षकी शाळा या बंद करायच्या, डोंगरातल्या अतिदुर्गम भागातल्या शाळा बंद करायच्या आणि त्यांना बसेस पुरवायच्या, गाड्या पुरवायच्या आणि मुलं केंद्रीय शाळेत आणायची, असं जर धोरण राज्य सरकारचं असेल, जे केंद्राकडून गाईडने आलेलं आहे की नाही मला माहित नाही, तर अध्यक्ष महोदय शाळाबाह्य मुलांचं प्रमाण आणखीन वाढेल. त्यासाठी राज्य सरकारचा दृष्टिकोन, शाळाबाह्य मुलं हे कसं हँडल केलं, परत ती मुलं शाळेत घातली हे दिलंय तुम्ही, परंतु अध्यक्ष महोदय पुढे येणारं संकट याच्यापेक्षा जास्त आहे, त्यासाठी सरकारचं धोरण